हाय फ्रेंड्स आज आपण मटन तांबडा रस्सा आणि मटन सुकं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर सर्वप्रथम इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यावर आता आपण याच्यामध्ये एक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा इथे मी थोडासा परतून घेतल्यावर त्यामध्ये सहा ते सात ठेचलेल्या लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि आता आपण कांदा लाल होईस्तोवर छान असा परतून घेणार आहोत या कांद्यामध्ये मी थोडंसं हिंगसुद्धा घालून घेते ऑप्शनल आहे जर अवेलेबल असेल तर वापरा नाही वापरलं तरीही चालेल कांदा आपला लाल होत आहे तोवर मी एक साईडला पाणीही गरम करायला ठेवलेलं आहे म्हणजे आपल्याला मटन वाफवल्यावर त्यामध्ये टाकता येईल तर कांदा लाल ला आता लाल झालेला आहे आता याच्यामध्ये आपण मटण घालून घ्यायचं आहे तर इथे मी अर्धा किलो मटण वापरलेलं आहे मटण मी स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे त्याचबरोबर आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत अर्धा चमचा हळद आणि मीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मटण आता आपण व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर मटण आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपण झाकण ठेवून थोडा वेळ वाफ काढून घेणार आहोत तर इथे मी हे कुकरचंच झाकण आहे ते थोडा वेळ ठेवते आणि याला एक वाफ येऊन देते साधारण सात आठ मिनटांनी आपण झाकण ओपन करायचं आहे तुम्ही पाहू शकता मटणाला पाणी सुटलेलं आहे तर एकदा मी हे मटण परतून घेते आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून घेणार आहे तर आता याच्यामध्ये आपण गरम पाणी घालून घ्यायचं आहे आणि लक्षात ठेवा आपल्याला गरम पाण्याचाच वापर करायचा आहे तर गरम पाणी किती घालावं तर मटण साधारण बुडेल एवढंच आपण गरम पाणी घालायचं आहे जास्त घालायचं नाही जास्त घातलं तर मग पा रस्सा आहे तो पानच होतो तर अशा प्रकारे आपण मटण बुडेल एवढं पाणी घालायचं आहे आणि त्याला झाकण लावून आपण शिट्या काढायच्या आहेत एकूण तीन शिट्या घेणार आहोत आपण मटण कवळं असेल तर मटण लवकर शिजतं मटण जर थोडं जून असेल तर ते शिजायला वेळ लागतो त्यामुळे तुम्ही त्या बेतानी शिट्या घेऊ शकता तर इथे मी आता झाकण लावून घेतलेलं ला आहे आणि आपण आता तीन शिट्या घेणार आहोत तर इथे आता आपली तिसरी शिटी झालेली आहे आपण आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि कुकर थंड करून घ्यायचं आहे तर जोवर आपला कुकर थंड होतोय तोवर आपण वाटणाची तयारी करूया आणि आपल्याला तांबडा रस्सा आणि सुकं मटण बनवायसाठी लागणारं वाटण बनवून घेऊया तर वाटण्यासाठी इथे मी हे सुके मसाले आहेत ते घेतलेले आहे साधारण एक दहा रुपयाचं पाकिट मिळतं ते घेतलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये चा आपण थोडेसे तिळ घालून घेतलेले आहेत तर आता हे मसाले आपण साधारण दोन ते तीन मिनटं याचा छान असा सुवास येईस्तोवर परतून घ्यायचे आहेत तर आता तिळाचा रंगसुद्धा बदललेला आहे आपण आता हे एका प्लेटमध्ये बाजूला काढून घेऊया त्याचबरोबर आता आपण याच कढईमध्ये खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे एक खोबऱ्याची वाटी इथे मी चिरून घेतलेली आहे आणि खोबरंही साधारण आपल्याला लालसर होईस्तोवर परतून घ्यायचं आहे तर आता आपलं खोबरंसुद्धा लाल झालेलं आहे आता आपण हे सुद्धा बाजूला काढून घ्यायचं आहे आणि इथे आपण खोबरं आणि गरम मसाले व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आणि मग त्याच्यानंतर हे दोघं एकत्र एक करून आपण याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचं आहे तर आता आपण दुसरं वाटण तयार करणार आहोत तर इथे मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत एक मोठा चिरलेला कांदा आणि आता याला आपण छान असं परतून घ्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता आपला कांद्याने रंग बदललेला आहे आता आपण याच्यामध्ये टॉमॅटो लसूण आणि आलं घालून घ्यायचं आहे एक लसणाचा कांदा एक चिरलेला टॉमॅटो आणि एक इंच आलं आपण कापून स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपण या आता यामध्ये घालून हे सुद्धा आपण कांद्याबरोबर छान असं परतून घेणार आहोत तर साधारण दोन मिनटानंतर आपला टॉमॅटोसुद्धा छान असा मऊ झालेला आहे आता आपण थोड्या वेळाने गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रणसुद्धा आपण व्यवस्थित थंड करून घेणार आहोत तर आता हे सुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर आता ही दोन्ही वाटणं मी तयार करून घेते पहिला आपण हे ड्राय वाटण आहे खोबऱ्याचं ते वाटून घेणार आहोत तर हे जे आपण कांदा आणि टोमॅटो परतून घेतलं त्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे एकत्र वाटून घ्यायचं आहे तर मी सर्वप्रथम हा खोबऱ्याचा मसाला वाटून घेते तर इथे आता आपली दोन्हीही वाटणं तयार आहे हा खोबऱ्याचा मसाला तुम्ही महिनाभर फ्रीजमध्ये ठेवू शकता तर आता मी कुकर ओपन करून घेते मी कुकरला तीन शिट्या काढून घेतल्या होत्या तुम्ही पाहू शकता आता आपलं मटन मी पूर्णपणे शिजवून घेतलेलं आहे एक्स्ट्रा मटन शिजवायची गरज नाही आहे तर आता आपण यामधलं मटन आहे हे सुकं मटन बनवायसाठी बाजूला करून घेऊया तर मी मटन बाजूला करून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये मी थोडंसं हे आळणी पाणी आहे सुद्धा काढून घेते साधारण तीन ते चार चमचे आपण हे आळणी पाणी बाजूला करून घ्यायचं आहे तर आपण सुरुवात करणार आहोत तांबड्या रस्त्यापासून तर सर्वप्रथम मी पातेल्यामध्ये तेल घालून घेणार आहे आणि आता आपण हे तेल थोडंसं गरम झाल्यावर यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट परतून घेणार आहोत ही मी अर्धी पेस्ट यामध्ये घालून घेत आहे आणि अर्धी पेस्ट आपण सुक्या मटणासाठी वापरणार आहोत आणि ही पेस्ट आपण छान तेल सुटेस्तोवर परतून घ्यायची आहे तर आता आपली पेस्ट छान अशी तेल सुटेस्तोवर मी दोन ते तीन मिनटं परतून घेतलेली आहे आता यामध्ये मी आपला हा जो खोबऱ्याचा मसाला आहे तो यामध्ये घालून घेणार आहे आणि तो सुद्धा मी साधारण मिनिटभर परतून घेणार आहे तर आपण मसाला छान असा परतून घेतलेला आहे याच्यामध्ये मी आता तीन चमचे कांदा लसूण मसाला घालून घेत आहे घरगुती कांदा लसूण मसाला मी वापरलेला आहे तुमच्याकडे जो मसाला अवेलेबल असेल तो तुम्ही वापरू शकता आणि मी आता यामध्ये थोडीशी चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घेणार आहे आणि हे एकदा व्यवस्थित परतून घेणार आहे आणि आता आपण या मसाल्यामध्ये हे जे पिवळा रस्सा होता तो सर्व आपण घालून घ्यायचा आहे जर कोणाला पिवळा रस्सा पियायला आवडत असेल तर त्यांनी तो, तो थोडासा बाजूला काढून घ्यावा आणि आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि साधारण याला मंद गॅसवर आपण दहा मिनटं उकळी काढणार आहोत तर चला आता आपण आपलं सुकं मटण बनवायला सुरुवात करूया तर सुकं मटण बनवायसाठी मगाशी आपण कांदा आणि टॉमॅटो ज्या कढईत परतला तीच कढई मी इथे वापरणार आहे यामध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी आता कांदा आणि टॉमॅटोची पेस्ट घालून घेणार आहे आणि ही पेस्टसुद्धा आपण छान अशी परतून घ्यायची आहे तर सुकं मटण बनवताना नेहमी हा मसाला आपण व्यवस्थित भाजून घ्यायचा आपला हा मसाला भाजलेला असला तरीही आपण याला छान असं परतून घेणार आहोत आता यामध्ये मी खोबऱ्याचं वाटण घालून घेते तर बघा एक वाटी आपण वाटण केलेलं होतं त्यातलं हे एवढं वाटण मी शिल्लक ठेवलेलं आहे आणि आता आपण हा मसालासुद्धा व्यवस्थित परतून घेणार आहोत जर आपण हा मसाला व्यवस्थित परतून घेतला नाही तर मटण नंतर आपल्याला हा मसाल्याचा थोडासा कच्चा फ्लेवर जाणवतो त्यामुळे आपण हा मसाला व्यवस्थितच भाजून घ्यायचा आहे तर आता आपण यामध्ये आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे तर इथे मी साधारण तीन चमचे कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तर हा मसाला आता आपला ड्राय झालेला आहे म्हणूनच आपण हा जो तांबडा रस्सा आहे तो यामध्ये थोडासा घालून घ्यायचा आहे आणि छान चा असं आपण हे परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर आता मी झाकण ठेवते आणि या मसाल्याला छान असं चा वाफ काढून घेते साधारण एक ते दोन मिनटानंतर आपण झाकण ओपन करायचं आहे तर हा मसाला आपण व्यवस्थित असा पुन्हा एकदा परतून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण हे जे मटन बाजूला काढून घेतलं होतं ते आपण घालून हलक्या हाताने मिक्स करून घेणार आहोत जर मटण एकदम तुम्ही मऊ शिजवलं असेल तर खूप हलक्या हाताने मिक्स करा नाहीतर तुमचं मटण तुटू शकतं प्रकारे आपण हे मिक्स करायचं आहे आणि जर तुम्हाला यामध्ये अजून जर ग्रेव्ही हवी असं वाटत असेल तर तुम्ही हा जो तांबडा रस्सा आहे तो यामध्ये थोडासा घालू शकता तर इथे मी साधारण दोन ते तीन चमचे हा तांबडा रस्सा घालते आणि याच्यावर थोडीशी मी कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि याच्यावर आता आपण झाकण ठेवायचं आहे आणि याला दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे तर आता आपण झाकण ओपन करून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी आता थोडासा गरम मसाला घालून घेते मटन मसाला असेल तर मटन मसाला वापरला तरीही चालेल आणि हे आपण छानपैकी एकदा मिक्स करून घ्यायचं आहे तर गरम मसाला घातल्यावर मी एक मिनटासाठी झाकण ठेवलं होतं यावर वाफ यायला तर आता आपण हे दोन्ही गॅस आहेत ते बंद करून जन घ्यायचे आहे झणझणीत असा तांबडा रस्सा आणि सुकं मटण आपलं तयार झालेलं आहे हे मटण तुम्ही तांदळाची भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी कशाबरोबरही सर्व करू शकता तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा झणझणीत तांबडा रस्त्यावर तुम्ही कशी तर्री आली आहे तेही पाहू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद